नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये राऊंडमधून गेल्या वर्षी एकवीस बावीस या वर्षामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये बी एच एम एसला गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजला विद्यार्थी किती मार्क्सवरती नेटच्या मार्क्सवरती लागलेले होते त्याचा ऑल इंडिया रँक काय होता याविषयी संपूर्ण माहिती पाहूयात इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सम व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो का कारण बऱ्याचशा वेळेस असं होत असते की आपण बी एम एसला बी एच एम एसला लागू शकत नाही आणि म्हणून आपण रिपीटच्या नादी लागत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघितला तर तुम्हाला लक्षात येईल तुमच्या यावर्षी किती मार्क्स पडले आणि तुम्ही लागू शकता की नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण बी एच एम एस गव्हर्मेंट कॉलेज जे काही जळगावचे एकच कॉलेज महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ओपनच्या विद्यार्थी किती मार्क्सवरती लागला होता फक्त आणि फक्त ऑल इंडिया रँक आहे सहा लाख सत्याहत्तर हजार झिरो पंच्याहत्तर आणि एकशे एकोणसाठ एक मार्क्स नीट परीक्षेमध्ये होते गव्हर्नमेंट कॉलेज बी एच एम एस कॉलेज जळगाव हो या ठिकाणी तो विद्यार्थी लागलेला होता एकच कॉलेज आहे बी ए ई डब्ल्यू एस वर्गावरी पाहिली तर ऑल इंडिया रँक चार लाख पस्तीस हजार सातशे नव्याण्णव दोनशे बेचाळीस मार्क्स होते जळगावच्या हो कॉलेजला ओबीसी तीन लाख नव्वद हजार तीनशे अठ्ठावीस ऑल इंडिया रँक आणि मार्क्स होते दोनशे चौसष्ट जळगावचं बी एच एम एस कॉलेज एस सी कॅटेगरी पाच लाख चौवेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस आणि मार्क्स एकशे नव्याण्णव एस टी कॅटेगरी नऊ लाख पन्नास हजार पाचशे बेचाळीस एकशे सहा मार्क्स आणि विजे एन टी कॅटेगरी चार लाख एकोणपन्नास दोनशे चाळीस दोनशे छत्तीस मार्क्स आणि एन टी बी कॅटेगरी तीन लाख चौपन्न हजार झिरो अकरा ते आणि नीटमध्ये मार्क्स होते दोनशे बेचाळीस जी एच सी जी ए सी गव्हर्मेंट कॉलेज जळगाव एन टी सी चार लाख पाच हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर ऑल इंडिया रँक दोनशे छप्पन मार्क्स आणि एन टी डी कॅटेगरी जर बघितली तर नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे अडतीस आणि एकशे तीन मार्क्सवरती जळगावच्या बी एच एम एस गव्हर्नमेंट कॉलेजला विद्यार्थी लागलेला होता आपण जर प्रायव्हेट कॉलेजेस बघितले बी एच एम एसचे प्रायव्हेट कॉलेजेस जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट कॉलेज फक्त एक आणि एकच आहे मग या ठिकाणी जर प्रायव्हेट कॉलेजचा कटाप पहिला ओपन कॅटेगरीचा तर ऑल इंडिया रँक होता नऊ लाख सत्तर हजार एकशे चौवेचाळीस एकशे चार मार्क्सवरती वाशिम येथील कॉलेजला तो विद्यार्थी लागलेला होता त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा कटअप जर बघितला ऑल इंडिया रँक होता नऊ लाख एकाहत्तर हजार तीनशे अडतीस आणि एकशे तीन मार्क्सवरती हट्टा येथील बी एच एम एस कॉलेजला ओबीसीचा विद्यार्थी एकशे तीन मार्क्सवरती लागला होता य ये, एस सी कॅटेगरीचा जर कटाप पाहिला तर नऊ लाख सत्तावन्न हजार तीनशे एकावन्न असा ऑल इंडिया रँक होता आणि एकशे पाच मार्क्स त्या विद्यार्थ्याला होते सिरपूर येथील धुळे कॉलेज धुळे या ठिकाणच्या बी एच एम एस कॉलेजला तो नंबर लागलेला होता एस टी कॅटेगरीचा कट ऑफ जर बघितला तर दहा लाख चौपन्न हजार आठशे आठ हा ऑल इंडिया रँक आणि फक्त त्र्याण्णव मार्क्सवरती जामखेडच्या जामखेड नगर येथील जामखेड जे काही कॉलेज आहे बी एच एम एस त्या ठिकाणी विद्यार्थी लागलेला होता विजय एन कटा पाहिला तर नऊ लाख एकवीस हजार नऊशे एक्कावन्न ऑल इंडिया रँक एकशे एक दहा मार्क्सवरती श्री भगवान कॉलेज बी एच एम एस कॉलेज औरंगाबाद या ठिकाणी तो विद्यार्थी लागलेला होता एन टी बी म्हणजे एन टी वनचा जर कटा पाहिला तर आठ लाख अडतीस हजार एकशे एकोणीस ऑल इंडिया रँक आणि एकशे चोवीस मार्क्सवरती यशस्वी पी हाटा या ठिकाणी बी एच एम एस जे कॉलेज आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये तिथे एकशे चोवीस मार्क्सवरती एन टी बीचा विद्यार्थी लागला होता एन टी टूचा विद्यार्थी जर पाहिला आपण तर त्याचा ऑल इंडिया रँक होता नऊ लाख बहात्तर हजार दोनशे चौऱ्याण्णव आणि एकशे तीन मार्क्स शिरपूर धुळे या ठिकाणी जे बी एच एम एस कॉलेज आहे तिथे विद्यार्थी लागला होता आणि एन टी थ्रीचा म्हणजे एन टी डीचा जर कटाप आपण पाहिला तर नऊ लाख पंच्याऐंशी हजार एकशे ऐंशी एकशे एक मार्क्सवरती जे बी एच एम एस कॉलेज अमरावती या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो विद्यार्थी लागलेला होता बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण बी एच एम एसचासुद्धा कटअप महाराष्ट्रामध्ये किती लोएस्ट मार्क्सवरती विद्यार्थी राऊंडमधून लागू शकतात फीस कमी लागू शकते अशा वेळेस तुम्ही फक्त आणि फक्त योग्य सल्ला तुम्हाला आवश्यक असतो त्यासाठी आमचं इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती वेळेवरती मिळत राहील त्यासाठी मी माझा मोबाईल नंबरसुद्धा या बॉक्समध्ये दिलेला आहे याच्या आधी आपण बी एम एसचा कटअप पाहिला या एम बी बी एसचा हे कटअप पाहिला त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यासाठी तुम्हाला निश्चित रीतीने फायदा होईल